मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दमदार पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने हे जनतेचे अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य तथा मुंबई भाजपचे सचिव प्रतीक करपे यांनी रविवारी पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास या तत्वाने सर्वसामान्यांना प्रगतीभिमुख वाटेवर नेण्याचे काम अधिक जोमाने सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. त्या अनुषंगाने पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहरे आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रतीक करपे यांनी सांगितले की अर्थसंकल्पात शेवटच्या व्यक्तीचा विचार करताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली. या अर्थसंकल्पात बऱ्याच योजना देखील लक्षवेधी ठरल्या आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पिकवावे धन ज्याची आस करी जन या तत्वास अनुसरून अर्थसंकल्प असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे असे सांगितले. आणि सगळ्यांना उत्सुकता होती की अर्थसंकल्प कसा येईल. खरं पाहायला गेलं अर्थसंकल्प आता 2 दिवस झाले मानून आणि आपण जर त्याचा खोल अभ्यास केला तर लक्षात येईल की देवेंद्रजींच्या 30 वर्षाच्या कार्यकर्दीतले 27 वर्ष हे त्यांनी गुड गव्हर्नन्स मध्ये घालवलेले आहेत. पहिले ते महापौर होते, मग आमदार होते विधान भवनात आणि नागपूरमध्ये सतत ते 27 वर्ष अर्थसंकल्पावर आपले विचार मांडतात. यावेळेस त्यांनी मुंबईत ते विचार मांडले. ते प्रत्येक अर्थसंकल्पावर केंद्राचा झाल्यानंतर राज्याचा झाल्यानंतर नागपूरमध्ये पहिले सतत दरवर्षी एक कार्यक्रम घेत असेल तर त्याचा सगळा अनुभव बघता त्यांनी यावेळेस एक राज्याला सर्व घटकांचा सर्व सामान्य माणसाचा दोर गरिबांचा तरुणांचा महिलांसाठी असा अर्थसंकल्प आपला सगळा अनुभव त्याच्यात टाकून दिलेला आहे आणि कोणतेही आकडे फुगवलेले नाही आहे. जर प्रशांतजी जर मागच्या वर्षी जी तरतूद पाहिली तर ती 5,27,000 कोटीची एस्टिमेटेड होती मागच्या गव्हर्नमेंटची या वर्षासाठी. पण त्याच्यात एवढे प्रोव्हिजन्स नव्हत्या. पण देवेंद्रजींनी सगळ्या घटकांना पकडून आता फक्त 5,48,000 कोटीमध्ये हे अर्थसंकल्प मावून घेतलेला आहे जे जनतेपर्यंत जाईल, जे खरं शेवटच्या तळागाळात जाईल. भाजपची जी संस्कृती आहे एकात्म मानवाची की शेवटच्या माणसाचा विकास हा त्याच्यात कसा घ्यायचा हे देवेंद्रजींनी त्याच्यात पूर्ण व्हिज्युअलाइज केलेलं आहे. त्यांचं मिशन आहे आणि त्यांनी ते म्हटलं पण आहे की हे मिशन मी पूर्ण करीन काही झालं तरी. आपण बघू शकतो की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा ह्या वर्षी शिवराज्याभिषेक होणार आहे आणि तो 350वा वर्ष साजरी करण्यासाठी खास 350 कोटी रुपये या देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी असेल. मग महत्वाची जी शहरं आहे मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथे शिवचरित्रावरील उद्याने उभारली जाणार आहेत. तर संस्कृती येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज अजून कळो त्याच्यासाठी हे सगळे प्रयास चालू आहे. ऑलरेडी पुण्याला शिवसृष्टी झालेली आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी जे पंचसूत्री सांगितलंय की शेतकरी ओबीसी एससी महिला एसटी यांना सगळ्यांना कव्हर करून शेतकऱ्यांसाठी सन्मान की या अर्थसंकल्पनाच्या क्षेत्रासाठी अधिक तरतूद करण्यात आलेली आहे. 2017 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचे लाभ दिले जातील कारण की बरेच मागच्या सरकारमध्ये ते रखडले गेले होते लाभ तर ते त्यांना जास्त चौकशी न करता वन विंडो लाभ देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर MMR जो मुंबई नवी मुंबई त्याच्यानंतर आपण ठाणे जो MMR रिजन म्हणतो त्याच्यासाठी अधिक निधी आणि देवेंद्रजींनी त्याची सुरुवातच अशी केली की मी बोलण्यावर नाही तर मी कृतीवर भर देईल आणि मुंबई MMRचा विकास करून घेईल. त्याच्यासाठी मुंबईच्या सुशोभीकरणासाठी 1,729 कोटी रुपये दिलेले आहेत. पुणे मुंबईत वेगवेगळ्या मेट्रोची घोषणा केली आहे जशी कल्याण ते तळोजा मेट्रो आहे. त्याच्यानंतर आपला जो ट्रान्स हार्बर लिंक रोड होणार आहे त्याचं एक्सटेन्शन एक्सप्रेस वेला देण्यात येणार आहे तर जे स्थानिक इथले आहेत त्यांना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. असे अनेक प्रकल्प. त्याच्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी सगळ्यात मोठा जो निर्णय घेतला की MSRTCच्या ज्या बसेस आहेत त्याच्यात महिलांना सरसकट तिकिटावर 50% सूट देणार आहे. त्याच्यानंतर आशा वर्कर जे आहेत त्यांचे मानधन हे वाढवण्यात आलेले आहेत.
जन्मानंतर आपल्याला माहिती आहे की पिवळ्या आणि केशरी रेशनधारकातील कुटुंबातील मुलींना लाभ मिळतो, तो जन्मानंतर मुलींना 5,000 रुपये, तसेच पहिलीत 4, 6वीत 6 आणि 11वीत 8 आणि मुली 18 वर्षाची झाल्यावर 75,000 रुपयाची अशी तरतूद केली गेलेली आहे. त्याच्यानंतर राज्य परिवहन मंडळाचं मी तुम्हाला सांगितलंच, माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानात 4 कोटी महिलांना मुलींची आरोग्य तपासणी औषधोपचार केले जातील. तर त्याच्यामुळे त्यांना शासकीय औषधोपचार हा मोफत दिला जाणार आहे आणि 4,000 कोटीचं ते टार्गेट ठेवलेलं आहे. आरोग्यासाठी आपण पाहिलं की कोविड काळात आरोग्याची जी महाराष्ट्रात दयनीय अवस्था झाली आणि मग नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या प्रकारे कोविडची स्थिती सांभाळली आणि प्रत्येक व्यक्तीला वॅक्सिन मिळून दिला आणि तो मोफत मिळून दिला, आणि तुम्ही पाहिलं असेल की त्या काळात काही राज्यांनी अट्टहास केला, तर महाराष्ट्र पण होतो की वॅक्सिन आमच्याकडे द्या आम्ही करून घेतो, दिल्यानंतर 1-1.5 महिन्यात ते झालं नाही. तर त्याच्यामुळे या बजेटमध्ये खास करून आरोग्य या विषयात जास्त लक्ष देण्यात आलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत 1.5 लाखाहून जी 1.5 लाखाची जी विमा रक्कम होती ती आता 5 लाख करण्यात आलेली आहे. आरोग्याची स्थिती लक्षात घेता त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत या योजनेमध्ये. 200 रुग्णालयांचा नवीन 200 रुग्णालयांचा याच्यात समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे लाभ हे 2.5 लाखाहून 4 लाखापर्यंत केलेले आहे. तर असे वेगवेगळे लाभ केलेले आहेत आणि राज्यभरात जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, ज्याची आता एक मुंबईत प्रोटोटाईप चालू आहे, मुंबईत तो प्रकल्प फार चांगला चालू आहे, राज्यभरात असे 700 वेगवेगळ्या शहरात आपले दवाखाने उघडले जाणार आहेत. तर आपले दवाखाने काय आहेत की हे मोबाईल दवाखाने असतील, वेगवेगळ्या ठिकाणी ते जाऊन लोकांचे उपचार करतील. रस्त्यांसाठी भरघोस निधी देण्यात आलेले आहेत. जसं आपण पाहिलं की विरार अलिबाग मार्ग, रायगड जिल्ह्यातील रेवास ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गांसाठी निधी देण्यात आलेला आहे. हायब्रिड 7,500 किलोमीटरचे रस्ते, त्यासाठी 90,000 कोटींची रुपये आशिया बँकेतून आपल्याला मिळणार आहे. तर या प्रकल्पासाठी 408 किलोमीटरचे रस्ते उभारले जातील. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून 65,000 किलोमीटरचे रस्ते तयार केलेले जाणार आहेत. आपण पाहिलं की एक समृद्धी महामार्ग झालेलाच आहे, त्याच्याच धर्तीवर आता एक जो आपला सगळ्या जे आपले तीर्थक्षेत्र आहेत त्यांना जोडणारा एक महामार्ग होणार आहे. तर सगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा महामार्ग असा एक त्यांनी प्रस्तावित केलेला आहे. तसेच सोलापूर तुळजापूर धारशिव ब्रॉडगेज साठी 452 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 100 बसस्थानकांचं महाराष्ट्रातील 100 बसस्थानकांचं आधुनिकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटीचा निधी दिला जाणार आहे. रोजगार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा मोठा विषय आहे आणि तरुण पिढीचा विषय आहे, आणि त्याच्यामुळे या पुढील वर्षात 1.5 वर्षात आपले रोजगार मंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा घोषित केलेला आहे की किमान 5 लाख तरुणांना काही ना काही रोजगार मिळाला पाहिजे. मग त्या सरकारी नोकऱ्या असतील, रोजगार मिळावे करून प्रायव्हेट सेक्टरला MMR रिजन, ठाणे रिजन, पुणे, नागपूर जे आपले विभागीय छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, इथे विविध स्तरावर मोठमोठ्या स्तरावर ITIचं सुशोभीकरण असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे रोजगार मिळावे असतील, तर 5 लाख तरुणांना रोजगार मिळावे त्याच्यासाठी एक मिशन देण्यात आलेलं आहे, जे आपलं स्किल मिनिस्ट्री आहे त्यांना, आणि त्या स्किल मिनिस्ट्री मार्फत हे रोजगार मिळावे प्रत्येक विधानसभेत महाराष्ट्रात होणार आहेत. 288 विधानसभा, तिथे भाजपचा आमदार असो नसो, शिंदे गटाचा आमदार असो नसो, पण 288 विधानसभा रोजगार मिळावे करून 5 लाख लोकांना रोजगार देण्याचं पुढच्या 1 वर्षाचं टार्गेट ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे जसं बोललो की जे MIDC मधल्या औद्योगिक संस्था आहेत त्याची दर्जा वाढवण्याचं पण एक टार्गेट ठेवलेलं आहे. या सगळ्या योजनांसाठी 610 कोटींचा एक वेगळा निधी खास करून ITI MIDC यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती की महाराष्ट्रात पर्यटन हे फार महत्वाचा विषय आहे. पर्यटनचं जर आपण बघितलं तर एका बाजूला सागरी किनारा आहे, महाराष्ट्रात तीर्थक्षेत्र आहेत, महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग आहेत, महाराष्ट्रात कास पठार आहेत, तर त्या हिशोबाने जे ज्योतिर्लिंग आहेत 5 ज्योतिर्लिंगाचा पुनर्विकास हा उज्जैनच्या धर्तीवर, जसा उज्जैनमध्ये महाकाल कॉरिडोर झाला तसाच 5 ज्योतिर्लिंगांचा त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, घृष्णेश्वर आणि असे 5 ज्योतिर्लिंगाचा भीमाशंकर, 5 ज्योतिर्लिंगाचा हा उज्जैनच्या धर्तीवर महाकाल कॉरिडोर सारखा पुनर्विकास करणे याच्यासाठी निधी देण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅरॅव्हन, साहसी पर्यटन तसेच आदिरथ क्षेत्राचे प्रशिक्षण दिले जाईल. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूरचा जो आता आपण बघितला असेल फुटाळा तलाव,
त्याच्या धर्तीवर विकास केले जाणार आहेत आणि 10 पर्यटन स्थळावर टेंट सिटी जी आहे, जी नवीन युवकांना जाऊन वेगवेगळ्या आकर्षण करणे, नवीन युवकांना तिथे जाऊन राहण्याचं आकर्षण असतं की आपण लेक साईड जायला पाहिजे, टेंट मध्ये राहायला पाहिजे, तर सरकारतर्फे एमटीडीसी तर्फे अशा टेंट सिटी उभारण्यात येणार आहेत. तर असं प्रत्येक घटकासाठी आपण काही ना काही केलेलं आहे. याचप्रमाणे जे आपले हे आहेत रस्ते विकास असेल, गरीब असतील, तरुण असतील, यांचा सगळ्यांना धरून, महिलांना धरून हा अर्थसंकल्प देवेंद्रजींनी परवा मांडला. आणि असा अर्थसंकल्प ना महाराष्ट्रात आधी झाला होता, याच्या पुढेही देवेंद्रजी असतील तर कदाचित परत असेच मिशनवर काम करतील आणि हे डबल इंजिनचं सरकार हे असंच पुढे घेऊन जाईल अशी आशा या अर्थसंकल्पातून व्यक्त होते. संपूर्ण देशभरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून जे विकासाचं कार्य सुरू आहे त्याच्यामुळे या देशाची, देशामधल्या प्रत्येक राज्याची राजकीय दृष्ट्या काम करण्याची, सरकार चालवण्याची परिभाषा बदलत चाललेली आहे. पूर्वीच्या काळी सर्व सरकारांचे मापदंड हे स्वतःला कुठेतरी अडचणीत असल्याचं दाखवून किंवा संकटात असल्याचं दाखवून केंद्राकडे मदत मागणं अशा पद्धतीचं धोरण होतं. या उलट आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा दृष्टिकोन सातत्यानं समोर ठेवला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये खंड पडू दिलेला नाही आणि त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सूत्र कायम ठेवून माननीय पंतप्रधान काम करत आहेत. आणि म्हणून आपण पाहिलं की या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी अतिशय या देशाला, देशाच्या आज जागतिक स्थितीमधल्या संदर्भाला पूरक अशा पद्धतीचं बजेट मांडलं आणि तशाच पद्धतीनं परवाच्या दिवशी या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा जेव्हा या राज्याचं अर्थसंकल्प मांडला, तर अर्थसंकल्प मांडत असताना एकीकडे राज्याची देशभरामध्ये वेगानं होणारी प्रगती, या देशाच्या विकासामध्ये राज्याच्या महाराष्ट्राच्या विकासाला असलेलं स्थान आणि हे लक्षात घेऊन विकासाची एका अर्थानं पंचसूत्री मांडली. ते जे पंचतीर्थ वेगवेगळ्या या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि महाराष्ट्राच्या पुढच्या विकासामध्ये सहाय्यक ठरतील असे महत्त्वाचे घटक आहेत.